आता मी कन्फ्यूज झालेलो आहे. आपण हे पत्र 11 ऑक्टोबर 2021 रोजी माननीय सन्माननीय वंदनीय आदरणीय संजय राऊतने मला लिहिलं होत. मी फक्त त्याची पहिली ओळ वाचतो. प्रिय श्री किरीट सोमय्या जी, 11 ऑक्टोबर 2021, जय महाराष्ट्र. भ्रष्टाचार, शासकीय पैशांचा अपहार अशी अनेक प्रकरणे आपण सार्वजनिकरित्या उघड केली आहे. हे राष्ट्रावर उपकारित झाले. आपण केलेल्या तपास कार्यामुळे महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधींना तुरुंगात जावे लागले. भ्रष्टाचार विरुद्धचा आपला लढ्यास बळ मिळावे. इंग्रजी वाचूया आणि हे इंग्रजी पत्र पण संजय राऊतचे, मी भाषांतर केलेलं नाहीये. त्यांनी मला दोन्ही पत्र पाठवली होती, मराठीत आणि इंग्रजीत दोन्ही भाषेत. उद्धव ठाकरेंचे प्रवक्ता म्हणजे शिवसेनेने मला पाठवले होते इंग्रजीतलं वाक्य. कारण काय, मी दोन्ही भाषेत 10 वेळा वाचलं आणि 12 वेळा एक्सपर्टना दाखवलं की माझं ज्ञान मला वेडा म्हणतात. तर बाबा याचा अर्थ असाच होतो ना. इंग्रजीत काय लिहिलंय, डिअर किरीट सोमय्या, संजय राऊत, लीडर शिवसेना पार्लमेंटरी पार्टी, 11 ऑक्टोबर 2021. जय महाराष्ट्र. यू हॅव क्रिएटेड अ रिप्युटेशन फॉर युअर सेल्फ ऑफ अ मेन हु एक्सपोजेस करप्शन एव्हरीवेअर. ओव्हर द इयर्स यू हॅव टोल्ड हार्ड to unearth how people misuse government money and property. In fact, thanks to your effort, several government servants and political leaders have been gone to jail after you exposed them and their corrupt practices. Ata mala he vicharaycha ahe. शिवसेनेला म्हणायचं काय आहे. ऑक्टोबर 2021, हा म्हणजे हा फेब्रुवारी आहे ना. मग ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, 4 महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात किरीट तुम्ही आता इलाज करा.